नंदुबार कांग्रेस अध्यक्ष माननीय चंद्रकांत रघुवंशी जी, आमदार साहब और उनका लड़का राम भैया रघुवंशी चंद्रकांत, और सभी कांग्रेस कार्यकर्ता और उनके चाहने वाले, जबकि ये बीमार थे और वहाँ से इलाज करके आने के बाद मैं नंदुबार वासियों ने इनका नंदुबार शहर में स्वागत किया, ज़ोरों शोरों से इनका खैर मकदम किया। उन्होंने भी सभा को संबोधित करते हुए सभी को शाबाशी दी। कुठली भी काळजी तुम्ही करू नका, फक्त माझ्यासाठी परमेश्वराला प्रार्थना आणि अल्लाचे दुआ चंदू भैया गा म्हणा आज मी नंदुरबार नाही धुळे जिल्ह्यात आल्यापासून धुळ्यापासून सोनगीर पासून दोरडाईच्या पासून जे प्रेम बघितलंय असा एखाद दुसरा झटका लागतो ना तरच आपल्याला भी कळतं की लोक आपल्यावर किती प्रेम करतात असं। कारण सत्तेमध्ये माणूस राहिला ना तर थोडी सत्तेची मस्ती भी राहते, पण अशा संकटाच्या वेळेलाच जो माझ्या माग उभा राहतो तोच खरा माझा। आता माझी विनंती आहे डीजे सगळं बंद करा। मी अजून टायटल करून आलोय, अजून पिक्चर बाकी आहे, टायटल मध्ये दिसलाय मला काय त्रास आहे। 9 सप्टेंबरच्या नंतर एक नवा दवाखाना चेन्नई मध्ये उघडतोय, मी ज्याच्याकडे लंडनला ऑपरेशन करायला जाणार होतो तोच डॉक्टर तुमच्या चंदू भैयाचं ऑपरेशन करायला चेन्नई मध्ये येतोय। त्याच्यामुळे काही चिंता नाही, काय नाही त्याच्या हातात आहे, आणि अजूनपर्यंत चंदू भैयाने कुठलं बी पाप केलेलं नाही, त्याच्यामुळे तुमच्या फक्त आशीर्वादाची मला गरज आहे। तेवढीच परत विनंती करतो, आता डीजे बीजे बंद करा, 8 येणार होतो, 10:30 होऊन गेले, मला बी घरी जाऊ द्या, मला बी आईला भेटायचं आहे। पुन्हा तुमचे सगळ्यांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो, आणि ज्यांनी पण जिल्ह्याची भी भरपूर लोक तळोदा अक्कलकुवा शहादा सगळेच आले होते, जे भी बिचारे 6 वाजेपासून इथं माझी वाट बघत होते त्यांचे सगळ्यांचे मनापासून रघुवंशी परिवाराच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।